जरी गणेशोत्सवाचा उत्साह असला तरी यावेळी आपल्या कोकणवासियांवरती मात्र अजूनही विघ्नाचं सावट काही दूर जात नाही आहे. कारण रेल्वेने प्रवास करा, नाही तर एसटीने करा, नाही तर खासगी गाडीने करा, रेल्वेत एकतर मिळत नाही, तिकीट आधीच बुक झालेली आहेत, एसटी तर खोळंबलेल्या आहेत, आणि खासगीने प्रवास करावा तर खड्ड्यांनी भरलेला रस्ता आहे. कशाप्रकारे त्यांच्यावरचं विघ्नाचं सावट येण्याचे दूर व्हावं यासाठी आपली सगळ्यांची प्रार्थना असायला हवी. पाहूयात या रिपोर्टमधून. भक्ती मार्ग खडतर असतो असं म्हणतात. आपल्या लाडक्या गणरायाच्या भक्तीच्या ओढीनं निघालेल्या या कोकणवासियांचा मार्ग किती खडतर आहे याची जाणीव ही दृश्य तुम्हाला करून देते. कोकणात जाण्याची जागा म्हणजे हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जाताना आपले पावस आपण एखादी पाहिलं तर या ठिकाणी लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. आणि सकाळपासून एक 6 वाजल्यापासून प्रचंड अशी या ठिकाणी ट्रॅफिक सुरू झालेली आहे. बसेस असतील किंवा ओलो बस असतील किंवा कार असतील किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर ह्याच्या प्रचंड प्रमाणे या ठिकाणी गर्दी दिसते आपल्या पाहावास मिळत आहे. मुंबई गोवा महामार्गावरचं हे दृश्य आहे. एकापाठोपाठ एक लागलेली ही वाहनांची रांग तब्बल 8 किलोमीटरची आहे. आधीच सरकारने मुंबई गोवा महामार्गात ठिकठिकाणी खोदून ठेवलंय, कुठे रस्ता अरुंद करून ठेवलाय, कुठे रस्त्यावरच चंद्राचा देखावा साकारलाय. अशात पावसानं कोकणवासियांची परीक्षा बघितली ती वेगळीच. या त्राग्यात भर म्हणून की काय मुंबई गोवा महामार्ग होण्यासाठी अजून 2 वर्ष वाट पाहावी लागेल असं सरकारच्या वतीनं आत्ताच सांगण्यात आलं. पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हे 14 जे पूल आहेत या 14 पूल आणि त्याला असणारे सर्व्हिस रोड जे आहेत हाच एक त्यामधला असणारा 14 किलोमीटर हाच फक्त एक प्रॉब्लेम असू शकतो आणि हा 2 वर्षात पूर्ण होईल कारण ते करण्यासाठी एका दिवसात तो होणार नाही. आता परीक्षा बघायची म्हणजे किती. एकीकडे हाल आणि दुसरीकडे सीएनजी साठी ही भली मोठी रांग. सीएनजी साठी जवळपास 2-3 तास रांगेत थांबावं लागतंय. का तर ऐन गणेशोत्सवात निर्माण झालेला सीएनजीचा तुटवडा. गाडीनं येणाऱ्या कोकणवासियांचेही हाल आणि या कोकणवासियांच्या आगमनावर धंदा असणाऱ्या बिचाऱ्या रिक्षा चालकांचेही हाल. आता विघ्न फक्त रेल्वे मार्गातल्या प्रवासातच येत आहेत आणि रेल्वेने गाव गाठणारे सुखासुखी पोहोचत आहेत असं काही समजायचं कारण नाही. कारण रेल्वे स्टेशनवर दिसणारी परिस्थिती सुद्धा कोकणवासियांच्या व्यथात सांगणारी आहे. गणेशोत्सवावरती चाकरमानी आता कोकणामध्ये दाखल होत आहे. कोकणामध्ये आपण जर पाहिलं तर या रेल्वे कोकण रेल्वेचं वेळापत्र हे काहीसं कोळमडलेलं दिसतंय. कोकण रेल्वेच्या ज्यादा गाड्या सोडल्यामुळे या ठिकाणी काही गाड्या 4 तास विलंबाने सुटत असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. त्याच पद्धतीने ज्या रेग्युलर गाड्या आहेत त्याही 1.5 तास उशिराने धावल्यामुळे या ठिकाणी चाकरमान्यांना याचा फटका बसताना दिसत आहे. एक्स्ट्रा गाड्या सोडल्यात पण त्याचा काय फायदा कोकणवासियांना मिळत नाही आहे कारण त्या टायमिंगमध्ये गाड्या येत नाहीत, खूपच लेट होत आहेत, त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतोय. गाड्याला जाम गर्दी आहे आणि गाड्या बरोबर सुटत पण नाही. मगापासून इथं बसून आलोय. सरकारनं गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडल्या आणि रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी 310 जादा गाड्या सोडण्यात आल्यात. गणपती स्पेशल गाड्या तब्बल 4.5 तास उशिरानं धावत आहेत. नियमित धावणाऱ्या गाड्याही त्यामुळे 1.5 तास उशिरानं धावत आहेत. इतकी सगळी अडथळ्यांची शर्यत पार करून काहींनी कोकण गाठलं पण इथेही कणकवलीत उतरलेल्या कोकणवासियांना रेल्वेच्या नियोजनाचा फटकाच बसला. कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी हे रेल्वेने प्रवास घेत असतात आणि याच रेल्वेमध्ये आपण पाहिलं की सकाळपासून स्पेशल गाड्या आहेत. मेंगलोर एक्सप्रेस आहे, कोकण कन्या आहे, तुतारी या गाड्या आलेल्या आणि आज जो फ्लो होता, जो गर्दी होती ती संपूर्ण बाजारात दिसली, बस स्टँडवर दिसली, तशाच पद्धतीने आपल्याला रेल्वे स्थानकात दिसली आणि खासगी बसने आणि खाली तर एसटीने देखील हे लोक आलेले होते. शेवटी हे सगळं चाललंय ते गणरायाच्या सेवेसाठी. त्याची सेवा करण्याची संधी मिळावी, त्या संधीच्या निमित्तानं आपल्या माणसांशी हवा संवाद व्हावा, शहरातल्या धकाधकीत गावच्या मातीचा सुगंध साठवून नेता यावा म्हणून जीवाची मुंबई करणाऱ्या या कोकणवासियांना वर्षानुवर्ष वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देणारे सण म्हणजे गणेशोत्सव आणि शिमगा. त्यातला हा बाप्पाचा उत्सव अशी विघ्न घेऊन येत असला तरी या विघ्नांसमोर हार मानेल तो कोकणवासी आणि विघ्नहर्त्याचा सेवक कसला. हा विचार घेऊन कित्येक वर्ष कोकणवासी प्रवास करतोय आणि हा उत्सव सगळ्या अडथळ्यांवर मात करत त्यांचा उत्साह वाढवतो. रायगडहून सागर जैन, रत्नागिरीहून राजन चव्हाण, सिंधुदुर्गातून उमेश बुचडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.